नमस्कार मंडळी, आज आपण संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी अतिशय पौष्टिक प्रोटीन युक्त आणि चटपटीत असा पदार्थ बनवतोय. डाएट करत असाल, काही चटपटीत खायचं असेल तर आवर्जून हा पदार्थ बनवा. आजची रेसिपी तयार करताना आपण सोडा, तांदूळ, डाळी, पीठ, रवा, बेसन काहीच वापरलेलं नाहीये. तर इथे पहा, एक कप सुके हिरवे चणे मी 5 ते 6 तास पाण्यात भिजवून घेतलेले आहे. माझ्याकडे सुके हिरवे चणे होते म्हणून मी ते घेतले. तुमच्याकडे आपले नेहमीचे काळे चणे, हरभरे असतात ते घेतले तरीही चालेल. आता हे भिजवलेले चणे पाणी काढून कुकरमध्ये घालायचे. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचंय. या कपने मी 1 कप चणे भिजवले होते तर 1.5 कप पाणी घालते, कारण जास्त पाणी आपल्याला नकोय. नंतर हे पाणी काढून टाकावं लागतं, कारण भाजी वगैरे आपण करत नाहीये. यामध्ये चवीनुसार मीठ आणि चमचाभर तेल घालायचं. सर्व साहित्य व्यवस्थित ढवळून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं. कुकर गॅसवर ठेवायचा. पाणी गार आहे म्हणून मोठ्या आचेवर 1 शिट्टी करायची. नंतर लो मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून कुकर गार करायचा. चणे ओव्हरकुक करायचे नाही. चणे शिजताय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे साखर, 1/2 वाटी दही, मिक्सरला छान स्मूथ फिरवून घ्यायचं. गोड दही तयार झालं, वाटीत काढून फ्रीजमध्ये ठेवायचं. डाएटवर असाल, साखर खात नसाल तर साखरऐवजी जे तुम्ही काही घेतात ते घेऊ शकता. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये परत 1/2 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि चमचाभर दही घालायचं. तिखट हिरवी चटणी करायची. चटणी स्मूथ व्हावी म्हणून मी दही घातलंय. तुम्ही ऐवजी पिवळी, फिक्की, शेव, बुंदी किंवा डाळवं घालू शकतात. गरजेनुसार पाणी घालून मस्त चटणी वाटून घेतली. हिला सुद्धा फ्रीजमध्ये ठेव. चणे आपण शिजायला ठेवले होते. कुकर गार झाल्यानंतर हे चणे मी एका चाळणीवर काढून घेतले. चणे परफेक्ट स्मूथ शिजले. खूप ओव्हरकुक करायचे नाही, फुटतील इतके शिजवायचे नाही. या पद्धतीने 1 शिट्टी मोठ्याचेवर आणि 3 शिट्ट्या लो मीडियम फ्लेमवर घेतले की परफेक्ट शिजतात. आता हे चाळणीवर काढून संपूर्ण पाणी निथळून घेतलंय. चण्यामध्ये अजिबात पाणी राहायला नको. हे पाणी असंच फेकून देण्याची गरज नाही. सूप म्हणून पिऊ शकतात, एखाद्या भाजीत घालू शकतात, किंवा आता ही रेसिपी करताना सुद्धा आपल्याला थोडं लागणारच आहे. आता हे पाणी निथळून शिजवून गार करून घेतलेले चणे मिक्सरमध्ये काढायचे. इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की चण्यांमध्ये पाणी राहायला नको, म्हणून चाळणीवर निथळून घ्या. मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून काहीसं रवाळ, दरदरीत, जाडसर असं वाटून घ्यायचंय. खूप बारीक पेस्ट करायची नाही आणि खूप जाड तुकडे सुद्धा ठेवायचे नाही. मस्त असं हे रवाळ वाटून घेतलं. वाटून घेतलेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. इथे ना मिश्रणामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, कारण हे सैलसर झालं तर तुमची रेसिपी तयार होणार नाही. छान असं मी रवाळ वाटून घेतलंय. आता पुढची तयारी करूया. चॉपरमध्ये 1/2 इंच आलं घालायचं, 2 हिरव्या मिरच्या किंवा तुम्हाला कसं तिखट हवंय त्यानुसार. या खूप तिखट आहे म्हणून मी 2 घेतलंय. त्यानंतर 2 लहान आकाराचे कांदे जाडसर चिरून मी यामध्ये घालते. आणि आलं, मिरची आणि कांदा छान मी चॉपरमध्ये बारीक चिरून घेते. चॉपर नसेल तर आलं मिरची मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घ्या आणि कांदा हाताने बारीक चिरून घ्या. संपूर्ण साहित्य छान चिरून झालं. आता पॅन गरम केलाय, त्यामध्ये चमचाभर तेल घातलंय. तेलाऐवजी तूप सुद्धा घेऊ शकतात. तेल छान गरम झालं, त्यानंतर त्यामध्ये चिरलेलं आलं, मिरची आणि कांदा घालायचा. आणि मोठ्या आचेवरती आता कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस कमी करू नका. गॅस जर कमी केला तर कांद्याला पाणी सुटतं आणि लवकर परतला जात नाही. मध्ये मध्ये एकदा छान असं ढवळून घ्यायचं आणि कांदा लालसर होईपर्यंत परतायचा. पाहू शकतात कांदा मस्त लालसर झालाय. खूप ब्राऊन करण्याची गरज नाही. गॅस बंद करायचा आणि पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, थोडंसं मीठ आहे, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड. मीठ अगदी किंचित घाला, कारण आपण चणे शिजतानाही मीठ घातलेलं आहे. गॅस बंद केल्यानंतरच हे पावडर मसाले घालायचे. छान एकजीव करायचे. गरम मसाला सुद्धा अगदी 1/2 चमचाच घालायचा. परफेक्ट चव येते. आता हे वाटून घेतलेल्या चण्याच्या मिश्रणामध्ये आपण तयार करून घेतलेलं कांदा आणि सुक्या मसाल्यांचं मिश्रण घालायचं या पद्धतीने. त्यानंतर यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा आहे. तर यामध्ये बी पडू नये म्हणून मी असं हातावर पिळून घेते. संपूर्ण 1 लिंबाचा रस घालायचा म्हणजे चटपटीत चव लागते. लिंबाचा रस घालायचा नसेल तर तुम्ही यामध्ये 1/2 चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालू शकतात, किंवा तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकतात. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता पाणी वगैरे काहीच न घालता चण्याच्याच मॉइश्चरमध्ये हे संपूर्ण साहित्य सुरुवातीला छान एकजीव करायचं आहे. यामध्ये आपल्याला काहीच पिठं वापरायची नाही आहे. या ताटात व्यवस्थित मिक्स करता येत नाहीये, म्हणून मी एका खोलगट भांड्यामध्ये याला काढते आणि व्यवस्थित मिक्स करते. छान असं एकजीव केलं. आता हे खूप कोरडं वाटतंय म्हणून मी यामध्ये 2 मोठे चमचे चणे शिजवलेलंच पाणी घालते. जास्त पाणी एका वेळेला घालायचं नाही. हलकंसं सॉफ्ट आपल्याला हे तयार करून घ्यायचंय.
पोहे खाण्याच्या चमच्याने घालत असाल तर 4 ते 5 चमचे पाणी लागेल किंवा तुमच्या अंदाजाने. हे मिश्रण अजिबात सैलसर होऊ द्यायचं नाही आहे म्हणून थोडं थोडं पाणी घाला. कधी कधी चणे क्वालिटीनुसार तुम्हाला पाण्याची गरज पडणारही नाही आणि पडली तर असं अगदी कमी कमी घालायचं आणि चणे शिजलेलंच पाणी घालायचं. छान असं मी पाणी घालून मस्त गोळा तयार केला, एका ताटामध्ये ठेवून घे. आपल्याला याच्या टिक्की तयार करायच्या आहेत. तुम्ही याला चण्याच्या टिक्की किंवा चण्याचे कबाब म्हणू शकतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण याला सर्व्ह करू शकतो हे पुढे तुम्हाला सांगणारच आहे. मिश्रण पाहू शकतात कितपत दाटसर आहे, सैल अजिबात नाही आहे. हाताला तेल लावायचं, एक गोळा घ्यायचा, गोल करायचा, थोडासा दाब देऊन टिक्कीचा आकार द्यायचा आणि ताटावर याच्या कडा रोल करायच्या. म्हणजे कडांना काही क्रॅक वगैरे गेले असेल तर ते एकसारखे होतात आणि एकसारखे हे चण्याचे कबाब किंवा टिक्की आपल्या तयार होतात. अतिशय पौष्टिक आहे, कुठलेच पिठं वगैरे वापरलेले नाही आहे. संध्याकाळच्या वेळी खाल्ले ना तर मस्त हेवी आहे, रात्री जेवण करण्याची सुद्धा कधी कधी गरज पडत नाही. इतक्या मिश्रणामध्ये 8 ते 9 या टिक्की तयार होतात. हेवी असतात, 2-2 आपण खाऊ शकतो तर 4 जणांना पुरतील किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकतात. सगळ्याच टिक्की मी इथे तयार करून घेतलेल्या आहे, अगदी परफेक्ट झालाय. ताटावर आपण रोल केलंय त्यामुळे कडा सुद्धा छान झालाय. यांना डीप फ्राय वगैरे काहीच करायचं नाही, अगदी कमी तेलामध्ये यांना शॅलो फ्राय करून घ्यायचे असतात. तेल किंवा तूप तुम्ही इथे वापरू शकतात. या रेसिपीमध्ये ना तेल अगदी कमी वापरा, जितकं कमी तेल वापरणार तितके सुखी राहणार असं समजा. जास्त तेल घातलं तर हे सगळं पसरण्याची शक्यता असते किंवा व्यवस्थित शॅलो फ्राय होणार नाही. डोसा वगैरे करतात त्या तव्यावर किंवा जाडसर लोखंडी तव्यावर सुद्धा तुम्ही यांना शॅलो फ्राय करू शकतात. अगदी 2 लहान चमचे तेल घेतलं, हलकं गरम झालं, गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये ह्या टिक्की ठेवून घ्यायच्या आणि मीडियम फ्लेमवर आता दोन्ही बाजूंनी यांना आपल्याला छान शॅलो फ्राय करून घ्यायच्या सोनेरी होईपर्यंत. या टिक्की अतिशय मऊसूत राहतात, जिभेवर ठेवताच विरघळतात, कुरकुरीत कडक वगैरे होत नाही. गरज वाटल्यास थोडंसं तेल घालू शकतात. सुरुवातीला ना तेल मी 2 चमचे घातले, तुम्ही त्याऐवजी 1 चमचाभर तेल घातलं ना तरीही चालेल. अगदी कमी तेल सुरुवातीला घालायचं म्हणजे या व्यवस्थित शॅलो फ्राय होतात. नॉनस्टिक तवा असेल ना तर मी म्हणेल सुरुवातीला तेल न घालता थोडंसं दोन्ही बाजूंनी परतून मग तेल घातलं ना तरीही चालतं. या पद्धतीने आता हळुवारपणे उलटून पलटून आपण दोन्ही बाजूने यांना मस्त अशा सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करणार आहोत. गरजेनुसार तेल किंवा तूप घाला किंवा नाही घातलं तरीही चालतं. संपूर्ण साहित्य शिजवलेलं आहे, फक्त आपल्याला याचा खमंगपणा वाढावा म्हणून आपण शॅलो फ्राय करून घेतोय. छान अशा दोन्ही बाजूंनी मी उलटून पलटून 5 ते 6 मिनिटं लो मीडियम फ्लेमवर यांना शॅलो फ्राय करून घेतलंय. अगदी हळुवारपणे अलगद उलटण्याने उलटून घ्यायचे. मस्त असे हे चण्याचे कबाब किंवा टिक्की तयार झालाय, गरमागरम सर्व्ह करूया. सर्व्ह करण्यासाठी आपण जे गोड दही तयार केलं होतं ते आपण तळाला घालणार आहोत, किंवा तुम्ही डायरेक्ट टिक्की ठेवलं आणि वरतून हे मिश्रण घातलं तरीही चालेल. त्यानंतर ही चटपटीत हिरवीगार चटणी आणि त्यानंतर मी उभलांब पातळ चिरून घेतलेलं गाजर घातलंय. तुम्ही ऐवजी काकडी बीट वगैरे घेऊ शकतात. त्यानंतर टिक्की ठेवायच्या आणि टिक्कीच्या वर परत आपण थोडंसं गोड दही, हिरवी चटणी आणि गाजरचे हे उभेलांब जुलियन्स ठेवणार आहोत. तुम्ही ऐवजी या टिक्की सँडविचमध्ये ठेवून सँडविच करून सुद्धा खाऊ शकतात. आणि मला आवडणारा जास्त प्रकार सांगू का, एक चपाती घ्यायची, त्यावर थोडंसं टोमॅटो केचप, हिरवी चटणी लावायची, कोबी, कांदा, गाजर उभलांब पातळ चिरून त्यावर ठेवायचं, त्यावर या टिक्की ठेवायच्या आणि रॅप किंवा रोल करून सुद्धा आपण खाऊ शकतो. मस्त असे हे चण्याच्या टिक्की किंवा चण्याचे टिक्की चाट आपला इथे तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून पहा, नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी आहे. याआधी मी तुम्हाला स्ट्रीट स्टाईल आलू टिक्की चाटची रेसिपी सुद्धा दाखवली आहे. ओली भेळची रेसिपी चॅनलवर आहे, पाणीपुरीची रेसिपी आहे, सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. अतिशय चविष्ट आहे, अप्रतिम अशी ही रेसिपी झाली आहे. टिक्कीमध्ये मस्त मसाल्यांचे फ्लेवर्स आहे, गोड दह्यामुळे याची चव खूप छान लागते. तुम्हीसुद्धा करून पहा, जिभेवर ठेवताच विरघळतात, अगदी मऊसूत आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, आवडली तर